नमस्कार मित्रांनो, नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांची घोषणा सबका साथ सबका विकास आणि त्याच्यानंतर सबका साथ सबका विकास सबका विश्वास और सबका प्रयास ही बरीच लोकप्रिय झाली होती. पण आता लोकसभा निवडणुकीत एक मोठा फटका बसल्यानंतर या घोषणेबद्दल प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेले आहेत. अर्थात हे प्रश्न उपस्थित करणारे लोक नरेंद्र मोदींना विरोध म्हणून हे करत आहेत का अन्य कुठल्या कारणासाठी आणि प्रत्यक्ष नरेंद्र मोदींच्या छुप्या समर्थनाने हे करत आहेत हे बघावं लागेल. नरेंद्र मोदींचा विरोध म्हणून असं का वाटतं, तर याचं उत्तर आहे की भाजपातल्या एका गटाला गेले काही महिने कदाचित काही वर्ष वाटायला लागलं आहे की नरेंद्र मोदी आता जागतिक नेते झालेले आहेत, त्यांना भविष्यातलं महात्मा गांधी व्हायचं आहे, त्यांना नोबेल शांतता पारितोषिक जिंकायचं आहे आणि म्हणून जो आक्रमक स्वभाव गुजरातचे मुख्यमंत्री असताना किंवा 2014 साली पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांचा स्वभाव जसा दिसत होता तसा आता दिसत नाही आहे आणि त्यामुळे आपल्याला मोदीपेक्षा योगी बरे असं म्हणणारा एक वर्ग आहे. आणि दुसरीकडे या सगळ्याला नरेंद्र मोदींचाच छुपा पाठिंबा आहे असं वाटणाराही वर्ग आहे. पण तो का, त्याच्याबद्दल मी या व्हिडिओत थोडंसं नंतर बोलणार आहे. या व्हिडिओची पार्श्वभूमिका आहे ते समजून घ्या. गेल्या 1-2 दिवसात 3 विधानं अचानक समोर आलेली आहेत आणि ही विधानं महत्त्वाची आहेत, कारण विधानं करणारे 3 जणांतले 2 जण तरी भाजपचे फार पूर्वीपासूनचे सदस्य नव्हते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य नव्हते. पण ही विधानं ऐकाल तर तुम्हाला कळेल ती का महत्त्वाची आहे. पहिलं विधान आहे पश्चिम बंगालमधले सुवेंदु अधिकार यांचं. एक एक कर बीजेपी के 3 बड़े नेताओं के बयान सामने आए. विकास बंद करो, नो नीड संकल्प मोर्चा. अगर ये आजादी के समय सारे मुसलमानों का पाकिस्तान भेज दिया गया होता तो आज तौकीर आजाद जन्म ही नहीं लेता. मेरा असम में मुस्लिम पॉपुलेशन 40% हो चुका है, 1951 में 12%. हम जिला की जिला खो चुका. कोई पर्देदारी नहीं, पाकिस्तान भेज दिया गया हो. सबका विकास पर नेताओं के बयान सामने आए और तीनों के बयान के स्वर आपस में मिलते जुलते नजर आए. मुद्दा मुसलमानों से जुड़ा है. बोलवाओ जो हमारे साथ हम उनका साथ सबका विकास बंद करो, नो नीड संकल्प मोर्चा. अगर पहिला विधान अर्थातच होतं सुवेंदु अधिकारींचं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नो नीड फॉर सबका साथ सबका विश्वास, जो हमारे साथ सिर्फ उनका ही विकास. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की बंगालमधला जर 30% मुस्लिम समाज भाजपाला मतदानच करणार नसेल आणि केवळ एवढ्यावर न थांबता भाजपाला जो हरवू शकेल त्यालाच मतदान करणार असेल, कारण पारंपरिकदृष्ट्या बंगालमधले मुसलमान काँग्रेसला मतदान करायचे. पण 2018 निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव 2018 आणि 2023 निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येने तृणमूल काँग्रेसला मतदान केलं. हे अर्थात दिल्लीमध्येही झालं होतं, काँग्रेसला मतदान करणारा मुसलमान केजरीवाल यांना मतदान करता झाला आणि महाराष्ट्रातला मुसलमान ज्यांच्यावर हिंदू मुस्लिम दंग्यांमध्ये मुसलमानांचं शिरकाण करण्याचे आरोप होते त्या शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करता झाला. म्हणजे ज्यांच्यावर ज्यांच्या कुटुंबियांवर थेट न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांच्या आयोगाने ठपका ठेवला होता, तर तेव्हा असा विचार करणं आवश्यक नाही का? हा विचार
स्पष्टपणे सुवेंदू अधिकारी यांनी मांडला. सुवेंदू अधिकारी हे ममता बॅनर्जींचे उजवे हात समजले जात. त्यांचे वडीलही राजकारणात होते आणि त्यामुळे सुरुवातीला काँग्रेस आणि त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेसमधनं ते भाजपात आलेले आहेत. आणि आता त्यांना जाणवायला लागलं की बंगालमध्ये ज्या प्रकारचा हिंसाचार चालू आहे, ज्या प्रकारची दडपशाही ममता बॅनर्जी करत आहेत, त्या दडपशाहीमागे हा 30% पाठिंबा त्यांना मिळतो. संदेश खालीसारखं प्रकरण होऊनही त्यांच्या मतांमध्ये काही कमी होत नाही. आणि त्यामुळे असं जर असेल तर भाजपाला वेगळा विचार करावा लागेल असं ठाम प्रतिपादन सुवेंदू अधिकारी यांनी केलं. गिरिराज सिंग ते तर पहिल्यापासून आक्रमक स्थानिक एका मुस्लिम नेत्याबद्दल म्हटलं की जर फाळणीच्या वेळेलाच संपूर्ण फाळणी झाली असते आणि असं प्रतिपादन दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. असं जर झालं असतं तर या देशात राहून या देशाविरुद्ध बोलणारे लोकच इथे उरले नसते अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं. आसाम हिमंत बिस्व शर्मा काँग्रेसचे तरुण तडफदार नेते होते. राहुल गांधींनी त्यांना भेटीची वेळ दिली नाही आणि कुत्र्याशी त्या पिड्डीशी खेळत बसले होते म्हणून संतापून ते भाजपात आले. पण त्यांचंही जवळपास अर्ध्याहून जास्त हयात काँग्रेसमध्ये गेलेली आहे. आणि असे हिमंत बिस्व शर्मा झारखंडमध्ये जाऊन सांगतात की आमच्याकडे 40% लोकसंख्या झालेली आहे. स्वातंत्र्याच्या 12% होती, आता 40% वरती गेलेत. अनेक जिल्ह्याच्या जिल्हे संपूर्णतः मुसलमान झालेले आहेत आणि त्यामुळे हा 40% आकडा कधी 50% होईल सांगता येत नाही. आणि असं झालं तर आसामचं काय करायचं, कारण आसाम हा भारताच्या पूर्वांचलाला जोडणारा एक महत्वाचा भाग आहे, बंगाल आणि आसाम. आणि इथे जर लोकसंख्या 30% आणि 40% होत असेल आणि खास करून जिथे जी चिकन नेक हा जो भाग आहे, सिलिगुडी कॉरिडॉर भाग आहे, तिथे जर अनेक ठिकाणी 70-75% वस्ती झाली असेल तर याचं काय करायचं हा गंभीर प्रश्न आहे. सुवेंद्र अधिकारी यांचं म्हणणं होतं की भाजपाने एक अल्पसंख्याक मोर्चा केलेला आहे आणि त्याच्यात खूप मोठ्या संख्येने लोक रजिस्टर झालेले आहेत. पण अनेक ठिकाणी असं दिसतं की अल्पसंख्याक मोर्चांच्या सदस्यांपेक्षा, म्हणजे समजा अल्पसंख्याक मोर्चाचे 10,000 सदस्य असतील, त्यांचे कुटुंबे मिळून किमान 30-40,000 मतदार असतील. पण जर भाजपाला मतदानच 20,000 होत असेल, 15,000 होत असेल, तर याचा अर्थ भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचेच लोक, काही लोक, मी सगळे नाही म्हणणार, काही लोक त्याला मतदान करत नाहीये. अशी परिस्थिती जर बंगालमध्ये असेल, अशी परिस्थिती जर आसाममध्ये असेल, तरी देखील भाजपाने हा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास वगैरे हे चालू ठेवलं पाहिजे का. सोलापूरचं उदाहरण घ्या, तिथल्या बीडी कामगार लोकांसाठी, म्हणजे त्या पीएम आवास योजनेच्या अंतर्गत घरं बांधली, त्याच्यातला एक मोठा हिस्सा जुन्या कामगार लोकांना, कम्युनिस्ट पक्षाच्या संबंधित लोकांना मिळाला, एक मोठा हिस्सा मुस्लिम लोकांना मिळाला. आणि ज्या दिवशी, म्हणजे अनेक वर्षांपासून हा प्रकल्प भिजत गोंगडा होता, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आणि देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर हा प्रकल्प पूर्ण झाला, ज्याचा श्रीफळ ज्या प्रकल्पासाठी नरेंद्र मोदींनी वाढवलं त्याच घरांचंही लोकार्पण मोदींच्या हस्ते झालं. आणि तरी देखील मतदान होत नसेल, वर्षानुवर्ष दशकानुदशक गरिबीत पिचल्यानंतरही जेव्हा तुम्हाला तुमचं हक्काचं घर मिळतं, विक्रमी वेळेत मिळतं, आणि नुसतं घर मिळत नाही, त्या घराबरोबर सर्व सुखसोयी मिळतात, आणि तरी जर तुम्ही मतदान करणार नसाल, तरी जर मतदान करताना तुम्ही तुमचा धर्म बघणार असाल, तर मग आम्ही पण तुमचा विकास करायची गरज आहे का. अशा प्रकारची भाषा ऐकल्यावर पुरोगामी खवळतील. ते म्हणतील हा हिटलरवाद आहे, हा फॅसिझम आहे, हा देशाला एका प्रकारे धार्मिक आधारावर फाळणी करण्याचा डाव आहे. मग प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, हे अचानक सुरू कसं झालं? एकाच आसपास ही सगळी मतं व्यक्त कशी व्हायला लागली? म्हणून म्हटलं कदाचित हे मोदींच्या विरोधातनं व्हायला लागलं असेल, की लोकांना वाटत असेल की मोदी आपल्याला जिंकून देऊ शकत नाहीत, अशा प्रकारची मवाळ भूमिका घेऊन आपण राहिलो तर आपल्याला मोदींच्या नावावर मतं मिळणं अवघड होईल. कारण लोकांना संताप येतो की हे एवढा प्रकारचा जर हिंसाचार बंगालमध्ये चाललाय आणि त्याच्यात अमित शहा काही करत नसतील, मोदी काही करत नसतील, बंगालमध्ये कार्यकर्ते मारले जात असतील,
तर मग कशाला करायचं भाजपला मतदान, आम्ही तृणमूलच मतदान करू ना, अशा प्रकारची फ्रस्ट्रेशन लेवल जर बंगालमध्ये आली असेल तर त्याचा हा परिणाम आहे का? कदाचित असेलही. पण दुसरं एक कारण दिसतंय, ते महत्वाचं आहे, आणि म्हणून मी काल जो व्हिडिओ केला होता आणि त्याला आपला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. हे जे डी वान्स कोण आहेत आणि ते का महत्वाचे आहेत? खरं तर हा MH-48 वगैरे या सगळ्या महाराष्ट्रावर मुख्यतः व्हिडिओ करता करता अमेरिकेच्या होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या उपाध्यक्षांचा परिवार, त्यांची पार्श्वभूमी, ते का महत्वाचे आहेत, या व्हिडिओचा काही नोव्हेंबरपर्यंत थांबलो असतो, निकाल लागल्यावर कळलं असतं की ते जिंकतायत का हरतायत. पण त्याची जी कहाणी आहे ती अतिशय महत्वाची आणि कदाचित त्याचा आणि याचा संबंध असू शकतो. मी म्हटलं होतं की जे डी वान्सचा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आणि या व्हिडिओत त्यांनी भाषणाच्या ओघात सांगता सांगता सांगून गेलं की ब्रिटन हा पहिला इस्लामिक देश असेल की ज्याच्याकडे अण्वस्त्र आहेत, जे असं त्यांनी म्हटलं की पहिला कुठला असेल की इराण असेल, काही जण म्हणतात, काही जण म्हणतात पाकिस्तानकडे ऑलरेडी आहेत. पण ज्या प्रकारे ब्रिटनचं इस्लामायझेशन चालू आहे ते बघता ब्रिटन हा पहिला इस्लामिक देश असेल की जिथे अण्वस्त्र असतील, अशा प्रकारचं विधान. आणि अमेरिका आणि ब्रिटन यांची अतिशय घट्ट मैत्री आहे. स्वतः जे डी वान्स आणि डोनाल्ड ट्रम्प आणि अनेक जणांची, अमेरिकेतल्या अनेक नेत्यांची मुळं ही ब्रिटन, इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड इथून तिथे जुळलेली आहेत. आणि त्यामुळे आपल्या पितृभूमीबद्दल अशा प्रकारची वल्गना करणं, पण हे जे डी वान्स उपाध्यक्षाच्या लढतीत आहेत आणि त्यांची पत्नी उषा चिलुकुरी त्यांच्याबद्दल आता माहिती प्रसिद्ध व्हायला लागलेली आहे. अर्थात त्या अमेरिकेच्या राजकारणात डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदार होत्या, पण अर्थात अमेरिकेतले जवळपास सगळे भारतीय आतापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाला मतदान करत होते. पण या उषा चिलुकुरी आहेत यांचे आजोबा, म्हणजे आजोबांचा धाकटा भाऊ, हे आंध्र प्रदेशच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख होते. म्हणजे त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घ्या, त्यांचे आजोबा तेलुगू भाषाशास्त्राचे अभ्यासक होते, त्यांचे आई वडील दोघेही उच्च शिक्षित होते, आणि नुसते उच्च शिक्षित नव्हते, भारतीय संस्कृतीशी नाळ असलेले नव्हते, तर आजोबांचा धाकटा भाऊ आंध्र प्रदेशचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख होते. त्यांचं आडनाव शास्त्री आहे, चिलुकुरी वगैरे ते आंध्र प्रदेशचे लोक त्यांच्या गावाची नाव येतात म्हणून. आणि हे जर खरं असेल तर याचा अर्थ अमेरिकेत जो बदल घडतोय तो बदल खूप मोठा असणार आहे. ज्या प्रकारची भाषणं डोनाल्ड ट्रम्प करतायत ते बघता ट्रम्प अध्यक्ष झाले तर अमेरिकेचं धोरण आमूलाग्र बदलणार आहे. आणि ते धोरण बदललं की भारताचंही धोरण त्यानुसार फाईन ट्यून होऊ शकणार आहे. आणि म्हणून म्हटलं कदाचित ही जी वक्तव्य येत आहेत ही कदाचित मोदींचा विरोध म्हणून येत असतील, कदाचित ही वक्तव्य येत आहेत कारण अमेरिकेत काय घडतंय, फ्रान्समध्ये काय घडतंय, ब्रिटनमध्ये काय घडतंय, या सगळ्याची जाणीव भारतातल्या राज्यकर्त्यांना होऊन आता डरो मत, डरने की जरूरत नाही, डरने की म्हणजे तशी आपल्याला घाबरायची गरज नव्हती, पण शेवटी अजूनही भारतात खूप मोठ्या संख्येने गरीब लोक आहेत आणि भारतातल्या या सगळ्या लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढायचं तर आपल्याला जागतिक पातळीवर सबका साथ सबका विकास सबका विश्वास वगैरे सबका प्रयास आवश्यक आहे. चीनचं संकट आपल्या डोक्यावर टांगती तलवारीसारखं आहे, त्याविरुद्ध आपल्याला सबका साथ सबका विकास आवश्यक आहे. आणि त्यामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या आक्रमकपणाला मुरळ घातली जाणं स्वाभाविक आहे, कदाचित आणखीनही कारण असतीलही, पण आता जी चिन्ह जागतिक पटलावर दिसत आहेत ती बघता ही आक्रमकता पुन्हा परत आणणं काही चुकीचं ठरणार नाही. पांडवांनीही अज्ञातवासात असताना आपली शस्त्र शमीच्या वृक्षाच्या डोलीमध्ये ठेवली होती. अज्ञातवासाचं वर्ष संपल्यानंतर त्यांनी अर्जुनाने बृहन्नला स्वरूप टाकून देऊन ही सगळी शस्त्रास्त्र परत घेतली आणि पुन्हा लढाईला अर्जुन मैदानात उतरला. आणि राजकारणातही असंच असतं. आणि त्यामुळे जी वक्तव्य गिरिराज सिंग, सुवेंदू अधिकारी, हिमंत बिस्व शर्मा यांच्याकडनं येतात ही नौटंकी नाही, ही वस्तुस्थिती आहे बंगाल आणि आसाममध्ये, तर ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही जाऊन बघा ब्रह्मपुत्रेच्या पात्रामध्ये, पात्र मोठं असतं आणि बराच भाग कोरडा असतो,
त्या ब्रह्मपुत्रेच्या पात्रामध्ये अशा मोठ्याच्या मोठ्या वस्त्या, सगळ्यांना कळतं हे बांगलादेश आहे, त्यांची चेहरेपट्टी आसामी लोकांना, आणि आसाममध्ये मोठी संख्या आहे मुसलमानांची, पण आसामी मुसलमान आणि बांगलादेशी मुसलमान यांच्या चेहरेपट्टीत, त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या वर्णामध्ये फरक आहे, आणि सगळ्यांना कळतं हे बंगाली नाही आहे, ते कुठून आले ते कळतं. पण आपलं सर्वोच्च न्यायालय, आपली कायदा आणि या सगळ्या गोष्टींच्या चौकटीत राहून काम करायचं तर कसं करायचं? आणि शेवटी लोकसंख्या ही मोठी आहे, 1 कोटीच्या आसपास लोकसंख्या असताना तुम्ही कडक पावलं उचलू शकत नाही, आणि त्यामुळे या मर्यादा येतात. पण आसामची लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढते ते बघता हिमंत बिस्व सर्मा यांची काळजी, आणि झारखंडला इशारा देणं की पुढचा नंबर तुमचा आहे, हे अधिक धोकादायक आहे, हे अधिक महत्वाचं आहे. आणि म्हणून अनेकांना विश्वास वाटणार नाही, पण थोडीशी आशा मनात निर्माण होते की भाजपने अखेर 2024 निवडणुकीत फटका बसल्यानंतर आपली भूमिका फाईन ट्यून करून, महाराष्ट्र भाजपाने नाही, महाराष्ट्र भाजपात हे होणार नाही, पण महाराष्ट्राच्या बाहेर आसाम, बंगाल, बिहार वगैरे, उत्तर प्रदेश इथल्या भाजपने आपली भूमिका अधिक अणकुचीदार करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या मागे नेमकं कारण काय आहे त्याचा शोध घेणं आता आवश्यक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा. एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.